काउंसलिंग चुनाव नजदीक आते ही कोर्ट परिसर में चुनाव की हलचल देखी जा रही है। सभी मुख्य अपना अपना समूह के साथ मिलकर चुनाव पर वकीलों से मिलकर अपने समर्थन में वोट विषय पर चर्चा कर रही हैं। इस चुनाव के प्रेसिडेंट के पद के लिए एडवोकेट रोशन बागड़े ने अपने समर्थकों के साथ नामांकन भरा। इस समय बड़ी संख्या में लोग उपस्थित थे। नामांकन भरने के बाद पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि वे वकीलों की सुविधा और सुरक्षा पर काम करेंगे। आज मी जो फॉर्म भरलेला आहे माझा वकील पक्ष आहे, सर्व वकील मंडळी, सर्व समाजातील वकील मंडळी माझ्या सोबत आहे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे आज मी हा फॉर्म भरत आहे। माझा प्रमुख उद्देश ज्या लोकांना नवीन बिल्डिंग बनवण्याच्या अगोदर जी ओटीपी बिल्डिंग होती त्या ओटीपी बिल्डिंग मध्ये जे वकील वर्ग बसत होते त्या वकिलांना आम्ही तिथून उचलून या नवीन बिल्डिंग मध्ये आपल्या जुन्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट केलं। सर्वात मोठं माझं प्रथम पहिलं कार्य म्हणजे त्या जुन्या लोकांना त्या नवीन बिल्डिंग मध्ये बसवणे हे होय आणि त्याचप्रमाणे जे नवीन नवीन मेंबर होतात त्या लोकांना मेंबर होताना त्यांचं मेडिक्लेम काढून द्यावायचं आहे। तसेच या ठिकाणी खूप सारे प्रश्न निर्माण होतात आहे। बाहेरून येणारे लोक जे आहेत ते आपल्या खांद्यावर ओझे घेऊन येतात पण त्यांच्यासाठी बस्ता ठेवायला जागा नाही आहे। बरेचसे लोक लायब्ररीमध्ये बस्ता ठेवतात किंवा कोर्टामध्ये सुद्धा बस्ता घेऊन आर्गू करतात, पदवी करतात। त्या लोकांसाठी एक विशेष रूम तयार करून त्यांना तिथे बस्ता ठेवायची एक सोय करून द्यावायची आहे आणि या नंतर येणारे बरेचसे प्रश्न जे आहेत तरुणांसाठी ज्युडिशियली कॅम्प तयार करून घ्यावायचा आहे। हे सर्व प्रश्न माझ्या पुढे आलेत आणि हे सर्व प्रश्न मी पूर्ण करील। मी फक्त करण्यामध्ये विश्वास ठेवतो, बोलण्यामध्ये विश्वास ठेवत नाही। मला जे करायचं ते माझ्या मनामध्ये आहे आणि सर्व जे काही माझे वकील मंडळी आहे त्यांचे प्रश्न मी पूर्णपणे करेन अशी मी ग्वाही देतो। एनबीसी न्यूज के लिए कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।